नांदेडमध्ये घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार आज नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयाची पाहणी करतायत. मात्र आपण आत्ता ज्या बिल्डिंगमध्ये उभे आहोत ती सिंहस्थ बिल्डिंग जी आहे ती तयार होऊन आता जवळपास 6 महिने झालेत. केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या हस्तेच या सिंहस्थ बिल्डिंगचं उद्घाटन 6 महिन्यांपूर्वी झालं होतं. 6 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी लहान मुलांचं एक ICU वॉर्ड उभारण्यात आलेलं आहे, ज्या ठिकाणी जवळपास 70 ते 80 लहान बालकांवर अतिदक्षता विभागात उपचार केले जातील. मात्र ही लिफ्ट जी आपण बघतो आहे या लिफ्टचं बांधकाम पूर्ण झालेलं नाही आहे आणि त्यामुळे ही ICU जी आहे ती देखील अद्याप कार्यान्वित झालेलं नाही आहे. या ICU खरं तर अत्याधुनिक यंत्रसामुग्री बसवण्यात आलेली आहे. लहान मुलांवर तात्काळ आणि अत्यंत उत्तम दर्जाची ट्रीटमेंट जी आहे ती ICU विभागात केली जाईल असा दावा खरं तर प्रशासनाच्या वतीनं केला गेला होता. मात्र निव्वळ ही लिफ्ट या ठिकाणी अद्याप पूर्ण झालेली नसल्यानं हे ICU काम देखील खोळंबलं असल्याचं बघायला मिळते. भारती पवार आज नाशिकच्या याच शासकीय रुग्णालयाची पाहणी करतायत आणि त्यामुळे आता या सिंहस्थ बिल्डिंगला चालना मिळणार का आणि या ठिकाणी अत्याधुनिक यंत्रसामुग्री असताना देखील हा जो विलंब लागतो आहे या संदर्भात काही ठोस भूमिका घेतली जाणार आहे का, अशा पद्धतीचं एक प्रश्न जो आहे तो यानिमित्तानं उपस्थित होतो आहे. दरम्यान भारती पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी बैठक देखील पार पडती आहे आणि त्यामुळे या बैठकीकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.